पीकेबी न्यूज आपल्यासाठी घेऊन येत आहे नागपूरच्या एका अत्यंत हुशार 15 वर्षीय मुलाची स्पेशल स्टोरी. नागपूरच्या रमणा मारुती परिसरात राहणाऱ्या 15 वर्षीय वेदांत राजू देवकाते या विद्यार्थ्याने अशी काही कमाल केली आहे की त्याला या वयात तब्बल 33,50,000 पॅकेजच्या नोकरीची ऑफर मिळाली आहे. चला तर जाणून घेऊया या विद्यार्थ्याची स्पेशल स्टोरी. वेदांतने लॉकडाऊनमध्ये मिळवलेल्या वेळेचा सदुपयोग करत घरातील जुना लॅपटॉपच्या मदतीने यूट्यूबवर सॉफ्टवेअर संबंधित अनेक कोर्सेसचे शिक्षण घेतले. मध्यंतरीच्या काळात त्याने सॉफ्टवेअर कोडिंगच्या ऑनलाईन स्पर्धेत भाग घेतला असता 1,000 सॉफ्टवेअर डेव्हलपरला मात देत त्याने ही स्पर्धा जिंकली आहे. त्यानंतर त्याला त्या कंपनीने नोकरीची ऑफर पाठवली. आता वेदांतने इतक्या कमी वयात एवढी मोठी कमाल केली असल्याचे सर्वांच्या समोर आलंय. आश्चर्य म्हणजे वेदांतच्या या कर्तृत्वाची साधी माहिती देखील त्याच्या कुटुंबात कुणाला माहिती नव्हती. वेदांतचे वय फार कमी असल्याने सध्या त्याची ही संधी हुकली असली तरी त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला पुन्हा नव्याने ऑफर देण्यात येणार असल्याचे कंपनीने वेदांतला आश्वासन दिले आहे. जे दिग्गज सॉफ्टवेअर IT प्रोफेशनल लोकांनाही जमलं नसतं ते काम नागपूरच्या वेदांत देवकाटे या 15 वर्षीय शाळकरी विद्यार्थ्याने करून दाखवले. आईच्या जुन्या लॅपटॉपवर इंस्टाग्राम ब्राउज करत असताना त्याला वेबसाईट डेव्हलपमेंट स्पर्धेची माहिती मिळाली. त्याने कुणालाही माहिती न सांगता स्पर्धेत भाग घेतला आणि 2 दिवसात 2066 ओळीचे कोडिंग केले आहे. त्याने केलेल्या कोडिंगची दखल अमेरिकेतील एका कंपनीला घ्यावी लागली आहे. वेदांत यावर्षी 10वीत असल्याने त्याचा फोकस हा अभ्यासाकडेच असावा यासाठी त्याच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आग्रही आहे. दिवसभर शाळा आणि त्यानंतर घरी अभ्यास असा त्याचा दिनक्रम आहे. मात्र रात्री घरचे झोपल्यानंतर तो यूट्यूबच्या मदतीने आपली आवड जोपासत होता. त्याने लॉकडाऊनच्या काळात तब्बल 24 ऑनलाईन कोर्सेस शिक्षण पूर्ण केले आहे. यामध्ये C++, जावा यासह अनेक कठीण कोर्सेसचा समावेश आहे. ज्यावेळी त्याने ही स्पर्धा जिंकली आणि त्याला 33,00,000 पॅकेजची ऑफर आली तेव्हा वेदांतच्या कुटुंबियांना त्याच्यामध्ये असलेल्या टॅलेंटची माहिती समजली हे विशेष. वेदांत 8वीत असताना कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन लागले होते. शाळा बंद असल्याने वेदांत घरी अडकून पडला होता. या काळात त्याने आईच्या लॅपटॉपच्या मदतीने तब्बल 24 प्रकारचे ऑनलाईन कोर्सेस पूर्ण केले आहेत. त्या 2 वर्षात मी पूर्ण कोडिंग म्हणजे लँग्वेजेस वगैरे शिकलो. याचे कोडिंगचे फुल स्टॅक वेबसाईट डेव्हलपमेंटसाठी जे लागते, गेम डेव्हलपमेंटसाठी वगैरे जे लागते त्याच्यापासनं एक मी नाही का म्हणजे कोर्सेस केले होते फुल स्टॅक वेबसाईट डेव्हलपमेंटचे. तर मग मी वेबसाईट डेव्हलप करू शकत होतो. तर मग एक कॉम्पिटिशन होती तर मग त्या कॉम्पिटिशनच्या मी पार्टिसिपेट वगैरे केलं. अजून मग सिलेक्ट जिथे कॉम्पिटिशनच्या अंदर 1,000 लोकांनी केलं होतं. इंस्टाग्रामवरती मी असं स्क्रॉल करतो कॉम्पिटिशन भेटली त्याच्यामध्ये 1,000 जास्त लोकांनी नाही का हे केलं होतं म्हणजे अप्लाय केलं होतं. तर त्याच्यामध्ये माझा फर्स्ट रँक आला. वेबसाईट म्हणजे 2 वर्षात मी म्हणजे 24 कोर्सेस केले टोटल. अजून 6-7 आपले 6-7 फुल स्टॅक वेबसाईट डेव्हलपमेंटचे. मग नंतर अजून 6-7 याचे गेम डेव्हलपमेंटचे. 4-5 याचे ॲप डेव्हलपमेंटचे वगैरे असे कोर्सेस केले. मला वाटत होतं की बा हे लोक मला नेहमी अभ्यासासाठी म्हणायचे. तर मला वाटत होतं की बा जर का मी यांना सांगेन की मी हे करते तर मग त्यांनी अजून मला म्हटलं असं हे सगळं नको करू हे सगळं नंतर तर काम आहे आता अभ्यास कर असं म्हटलं असतं. नाही सोपं तर बिलकुल नव्हतं. म्हणजे खूप सारे म्हणजे हार्ड होतं ते म्हणजे डिकोड वगैरे करणं ॲप्सला ॲप्स डिकोड करून कसे कोड्स आहे ते सगळं वगैरे माहीत करणं वेबसाईटचं काय राहते कसं राहते डोमेन होस्टिंग सर्व्हिसेस डेटाबेस. मला ॲज अ लेवल डिझायनर पाहिजे म्हणजे गेम डिझायनर. कारण की ते मला आता माहीत पडलं की डेव्हलपमेंटमध्ये कुठे जास्त स्कोप आहे कुठे चांगलं आहे अजून कोडिंगमध्ये अजून कशात चांगलं राहील माझ्यासाठी. सर आमच्यासाठी तर एक सरप्राईज आहे की आजच्या न्यू जनरेशनमध्ये जे मुलं लॉकडाऊनमध्ये खूप प्रेशराईज मोबाईलमध्ये हार्मफुल झालं ते. कारण की मोबाईल्स आज मी बघतोय प्रत्येक घरी. आज आम्ही मुलांना अवॉइड करायचं कॉलेजमध्ये मुलांनी मोबाईल आणला आम्ही जप्त करायचं आणि आज तेच आम्हाला लॉकडाऊनमध्ये मुलांना मोबाईल लॅपटॉप द्यावा लागला. आज आमच्याकडे ओल्ड लॅपटॉप होता आणि त्यांचे कॉस्ट पण खूप भरपूर वाढून गेल्या होत्या. तरी पण आम्ही त्याला मोबाईल लॅपटॉप प्रोव्हाइड केला. पण त्याचा प्रॉपर पर्टिक्युलर यूज जर झाला तर त्याचा आम्हाला बेनिफिट मिळेल. पण तो काही बरेचसे मुलांचं असं झालं आहे की फक्त गेमिंग खेळायचे हे करायचे. इतरही माझ्या मित्राचे मुलं आहे की जे अगदी ॲडिक्ट झाले होते त्याच्या मोबाईलच्या गेममध्ये. पण मी पण हे मला कळायचं की बा माझ्या मुलांनी असं नाही केलं पाहिजे. त्यामुळे आम्ही त्याच्याकडे कॉन्सन्ट्रेट लक्ष ठेवायचं. हा जेव्हा आम्ही रात्रीला झोपलो आहे किंवा हा स्टडी करतो म्हणायचा त्यावेळेला हा याचं चालू असायचं सर्टिफिकेट कोर्स किंवा हे. आम्हाला काही आयडिया नव्हती यांनी कोणते सर्टिफिकेट केले काय केलं आम्हाला यांनी कधी सांगितलं नाही.
ज्या वेळेला आम्हाला कळलं शाळेतनं माहिती झालं की तेव्हा आम्हाला माहिती झालं याच्याकडे 24 सर्टिफिकेट्स आहेत आणि सी प्लस जावा ओरेकल व्हीबी डॉट नेट HMT आणि असे शिशा त्याच्यानंतर पायथॉन जे लेटेस्ट लँग्वेज आहे एखादी डिफिकल्टीच्या मम्मीला आली तर तो सॉल्व्ह करायचा सांगायचा प्रॅक्टिकलच्या वेळेला वगैरे काही झालं तर ऑनलाईन असल्यामुळे तो नेहमी पाहत राहायचा याची मम्मी कशी प्रॅक्टिकल करते एकच करते आहे घरून आम्ही ऑनलाईन क्लासेस चालायचे तर तो पाहत राहायचा आणि तो नेहमी म्हणायचा पप्पा माझं एक ऑफिस राहील माझ्याकडे जॉब राहील मी तुम्हाला मी याच्या शाळेमध्ये नारायणमध्ये साहिल म्हणून एक मुलगा आहे साहिल सोनी त्यांनी टेन्थमध्ये त्याचा 12th अभ्यास झाला आहे मी त्याला नेहमी उदाहरण द्यायचं पप्पा त्यांनी फक्त 2 वर्षाचा अभ्यास केला मी तर लॉंग लाईफ पूर्ण माझ्या जीवनाचा अभ्यास करून टाकलेला आहे लॉकडाऊनमध्ये असं हा आम्हाला नेहमी सांगायचं याचे टीचर्स पण आम्हाला हे करायचे की सर तुम्ही टेन्शन घेऊ नका कारण की तुमचा मुलगा इतका हुशार आहे JEE मध्ये आणि मागे जे यांचे एक्झाम झाले तेव्हा यांनी आणि आता मागे रडार प्रोजेक्ट बनवला त्यांनी त्या प्रोजेक्टमध्ये याला गोल्ड मेडल मिळालं नारायण टेक्नोमधनं रडार सिस्टीमवरती यांनी त्याचं कोडिंग जे आहे ते कोडिंग पाहिल्यानंतर जे यांचे फिजिक्सचे सर आहे डॉक्टर सुशांत सर सगळे डॉक्टरेट लोक आहे यांच्या शाळेला त्यांनी म्हटलं की सर इट इज नॉट जोग म्हणजे यांनी जे केलं आहे ना सर ते अगदी बघण्यास जोग आहे की याच्याबद्दल कुठे कंपेरायझ करू शकत नाही आम्ही सुद्धा इंजिनिअरिंग कॉलेजचे स्टुडंट बघतो हे बघतो ते सुद्धा करू शकत नाही तेवढा यांनी अचीवमेंट केलेलं आहे की जे आणि दरवर्षी जे प्रोजेक्ट असतात माझं नाव प्रोफेसर अश्विनी राजेश देवकते आहे आणि मी प्रियदर्शिनी जे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला आहे आणि कम्प्युटर सायन्स ऑफ इंजिनिअरिंगचा डिपार्टमेंट आहे तर त्याची जी अचीवमेंट आहे ती खूप मोठी आहे आमच्यासाठी आणि ऑफकोर्स शॉकिंग पण आहे कारण तोपर्यंत आम्हाला काहीच माहीत नव्हतं जोपर्यंत त्याच्या स्कूलमधनं नारायण टेक्नो स्कूलमधनं कॉल आला नाही जेव्हा आम्हाला कॉल आला तेव्हा आम्ही शॉकिंग होतो तसा तो वेबसाईट करत म्हणजे करत राहायचा लॅपटॉपवर पण आम्हाला एवढी आयडिया नव्हती की एवढं चांगलं काही तो करू शकते आणि डायरेक्ट जेव्हा ऑफर लेटर आली त्यावेळेस त्यांनी डायरेक्ट आम्हाला कॉल केला स्कूलमधनं त्यामुळे आम्हाला कळलं की यांनी नाही काहीतरी वेबसाईट बनवली आणि काहीतरी खूप मोठं काम केलेलं आहे आता तर फोकस पहिले 10th आहे त्याला एज्युकेशन पहिले करायचं आहे कारण क्रायटेरिया तोच असतो एज्युकेशन कम्प्लीट झाल्याशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही तर त्यालाही तेच म्हणणं आहे की एज्युकेशन कर चांगल्या वेदी कर आणि खूप चांगलं प्रगती कर एज्युकेशनमध्ये आणि सोबत हे पण टेक्नॉलॉजी एक्सेप्ट करून टेक्नॉलॉजी पण पुढे गेन करत आणखी ॲडव्हान्स बनत सर म्हणून अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है पर पंख भी तो मजबूत होने चाहिए Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट एक्सपर्ट फैकल्टी पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं Flywheel Aviation Academy 1 degree 3 job opportunities Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job Flywheel Aviation Academy 365 Gandhinagar LAD College Square beside Karnataka बँक नागपूर